आजी आणि पणजीच्या काळातील वेगवेगळे पदार्थ हे आपल्याला एकतर माहीत नसतात किंवा माहीत असले आणि ऐकून असलो तरी ते कसे करायचे हे आपल्याला माहित नसतं तर आज इथे आपण मऊ लुसलुशी टम्म फुगलेली आणि अजिबात वातट किंवा कडक न होणारी ही आजी आणि पणजीच्या काळातील गवसणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही गवसणी तयार करण्यासाठी याचं पीठ कशा पद्धतीने तयार करायचं आहे ही गवसणी का केली जाते आणि ही आपण कशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बऱ्याचदा ही गवसणी आंब्याच्या रसासोबत तांदळाच्या खिरीसोबत किंवा नॉनव्हेज वेज सोबत देखील खाल्ली जाते इथे तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी ही गवसणी बनवून तयार झालेली आहे तर अगदी अशीच गवसणी तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता पदार्थ तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे जर गव्हाचं पीठ जाडसर दळलेलं असेल तर मैदा चाळायच्या चाळणीने आपल्याला ते सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला छान चिकटपणा येतो आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे पीठ मळून घेत असताना जास्त सैलसर किंवा घट्टसर मळून न घेता आपल्याला मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून गवसणी तयार करत असताना ती पटकन लाटली जाते किंवा ती पटकन तयार होते या पद्धतीने आता पीठ तयार करून झालं म्हणजे मळून झालं की यावर आपण एक छोटा चमचा तेल घालायचं आणि परत हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिटं पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ छान लवचिक तयार होतं आणि गवसणी आपल्या अजिबात चिरल्या जात नाहीत किंवा त्यांना भेगा पडल्या जात नाहीत आता हे पीठ पंधरा ते वीस मिनिटं मुरण्यासाठी ठेवल्यानंतर परत आपल्याला इथे कडाईमध्ये एक वाटी किंवा एक कप इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं तर इथे मी पाव चमचा इतकं मीठ यामध्ये घालून घेतलेला आहे सोबतच अर्धा छोटा चमचा इथे आपण साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर साजूक तूप घातल्यामुळे या गवसणी अतिशय चविष्ट आणि रुचकर तयार होतात अशा पद्धतीने आता तूप घालून पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ देखील घेत असताना आपल्याला ते चाळून घ्यायचं चा आहे कांदळाचं पीठ घालून झालं की लगेचच आपल्याला चमच्यानी पाणी आणि पीठ मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित सगळीकडे पिठाला पाणी लागलं की परत आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनिटं या पिठाला वाफ काढून घ्यायची आहे तर मंद आचेवर आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर पीठ थोडंसं कोमट झालं की आपण एका भांड्यात काढून पाण्याचा हात लावून हे मळून घेणार आहोत इथे आपण ही गवसणी तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे काही ठिकाणी ज्वारीच्या पिठाची उकड काढून देखील ही गवसणी तयार केली जाते तर तुमच्या आवडीप्रमाणे तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घेऊन तुम्ही ही उकड काढून घेऊ शकता अशा प्रकारे उकड काढून घेतली की ती कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे म्हणजे या पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत इथे मी या प्रकारे थोडा थोडा पाण्याचा हात लावून भाकरीच्या पिठाप्रमाणेच ही उकड मळवून घेतलेली आहे ही उकड मळून घेत असताना यामध्ये गुठळ्या राहिल्या तर गवसणी चिरण्याची शक्यता असते किंवा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो एकसारखा गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन मिनटं छान असं पीठ मी हे मळून घेतलेलं आहे तर पूर्वीच्या काळी ही गवसणी अशा पद्धतीने का केली जायची कारण पूर्वीच्या काळी गहू फार कमी प्रमाणात मिळायचे आणि त्यामुळे गव्हाच्या पीठामध्ये अशा पद्धतीने उकड काढलेलं पीठ मळून ते भरून या प्रकारे पोळी तयार केली जायची तसेच ही पोळी बटाट्याची भाजी आमरस किंवा नॉनव्हेज आणि व्हेज सोबत देखील सर्व केली जायची तर अशा प्रकारे आज इथे आपण गव्हाचं पीठ आणि तांदळाच्या पीठापासून ही गवसणी तयार करत आहोत इथे आपण तांदळाचं पीठ मळून घेतल्यानंतर त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता गव्हाच्या पीठाचा पण एक गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने तांदळाचं पीठ या गोळ्यामध्ये भरून घ्यायचं आता इथे गव्हाचं पीठ हाताला चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात देखील तुम्ही लावून घेऊ शकता त्यानंतर पिठामध्ये घोळवून यामध्ये मी गोळा भरून घेतलेला आहे म्हणजे हा गोळा अगदी व्यवस्थित यामध्ये पसरला जातो आणि आतलं जे सारण आहे ते अगदी व्यवस्थित यामध्ये पसरलं जातं या पद्धतीने गोळा तयार करून तांदळाच्याच पिठामध्ये मी घोळवून घेतलेला आहे कारण तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेतल्यानंतर ही पोळी पटपट आपल्याला लाटता येते आणि ती पोलपाटावरून छान सरकली जाते त्यामुळे अशा पद्धतीने मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आणि ही पोळी या पद्धतीने लाटून घेऊ शकता ज्यांना या प्रकारे पोळी लाटता येत नाही ते बटर पेपरचा वापर देखील करू शकता आणि त्यावर ही पोळी लाटून घेऊ शकतात तर इथे तुम्ही पाहिलं असेल की अगदी एकसारखी पातळ आणि अजिबात न फुटता ही पोळी आपली लाटून तयार झालेली आहे तांदळाचं पीठ लावल्यामुळे ही पोळी छान सरकली जाते आणि पटपट लाटता देखील येते अशा प्रकारे आता पोळी लाटून झाली की तव्यात तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही हाताने अलगदरित्या घालून घेऊ शकता किंवा एका हाताने देखील तुम्ही या प्रकारे तव्यात ही पोळी घालून घेऊ शकता इथे आपण ही पोळी शेकवून घेत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडनी खरपूस अशी ही पोळी शेकवून घ्यायची आहे सुरुवातीला पोळी तव्यात घातल्यानंतर हलकेसे बुडबुडे यायला लागले की आपण ती पलटून घेतलेली आहे आता इथे गॅस आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवायचे आणि दोन्ही साइडनी ही पोळी छान अशी हलकेसे डाक पडेपर्यंत शेकवून घ्यायची आहे यावर आता आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं शक्यतो आपण यावर तूप लावून घेतलेलं आहे कारण आपण उकड काढून घेत असताना त्यामध्ये देखील तूप घातलेला आहे आणि तुपाचा फ्लेवर या पोळीमध्ये खूप छान उतरला जातो आणि त्यामुळे ही पोळी अतिशय रुचकर तयार होते अशा प्रकारे आता दोन्ही साइडनी छान अशी शेकवून घेतल्यानंतर आपली ही उकड पोळी किंवा गवसणी तयार झालेली आहे छान अशी गवसणी दोन्ही साईडनी शेकवून तयार झाली की आपण ती जास्त प्रमाणात करणार असू तर एखाद्या टोपल्यामध्ये किंवा जाळीवर काढून ठेवायची आहे म्हणजे गवसणीला पाणी सुटलं जात नाही आणि सगळ्या गवसणी अगदी व्यवस्थित तयार होतात इथे ही गवसणी मी आंब्याच्या रसाबरोबर सर्व केलेली आहे तुम्ही तांदळाच्या खिरीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही व्हेज नॉन पदार्थांसोबत देखील सर्व करू शकता आता गवसनी तयार करत असताना ती जास्त जाडसर तयार करून न घेता या पद्धतीने आपल्याला थोडी पातळच लाटून तयार करून घ्यायची आहे म्हणजे ती खाताना अगदी मऊ उसलुषित राखते आणि अतिशय रुचकर देखील लागते या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असा पातळ पापुत्रा सुटलेली ही मऊ उसलुषित आपली गवसणी बनून तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ किंवा आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा